श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गुरुवारच्या दिवशी महाराजांच्या अशा कोणत्या सेवा आहेत की ज्या आपण करायला हव्यात. महाराजांच्या सेवा करणारे खूप सारे सेवेकरी आहेत आणि त्यांच्यामध्ये आपलाही कुठेतरी नंबर लागावा किंवा महाराजांनी त्यांचे सेवेकरी म्हणून आपल्याला स्वीकार करावं असं जर वाटत असेल तर नक्कीच गुरुवारच्या दिवशी आपल्याला या सेवा करायलाच हव्यात. तुम्ही बाकीच्या दिवसांमध्ये सेवा करत असाल ते तर अतिशय उत्तम, पण गुरुवारचा जो दिवस आहे तो गुरुबळ प्रबळ करण्यासाठी खूप चांगला मानला जातो. त्याचबरोबर आपल्या गुरूंची कृपादृष्टी आपल्यावरती राहावी म्हणून गुरुवारच्या दिवशी आपल्या गुरूंची सेवा जितकी जास्त करता येईल तितकी जास्त करण्याचा प्रयत्न करा, ज्याच्यामुळे आपला गुरुग्रह चांगल्या स्थितीत येईल आणि आपल्या आयुष्यातील ज्या काही उणीवा आहेत, ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्या निघून जातील आणि महाराजसुद्धा आपल्याला साथ द्यायला सुरुवात करतील. तर कोणत्या सेवा आहेत अशा की आपण त्या करायला हव्यात. गुरुवारच्या दिवशी सर्वात महत्त्वाचं सकाळी लवकर उठायचं आहे, कारण सकाळी लवकर उठला तर आपल्याकडून या सर्व सेवा ज्या आहेत त्या होणार आहे. महाराजांचं नामस्मरण ही अत्यंत महत्त्वपूर्ण अशी सेवा आहे. महाराजांची आवडती सेवा असेल कोणती तर ती म्हणजे नामस्मरण. तुम्ही उठता, बसता, स्वयंपाक करता, काही पण करत असाल तेव्हा तुम्ही महाराजांचं नामस्मरण केलं पाहिजे, कारण नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे. तुम्हाला जर कोणत्याच सेवा करायला वेळ नसेल तर तुम्ही नामस्मरणाची सेवा करा, हिच्यामध्ये खूप ताकद आहे. आणि ज्या व्यक्ती हे नामस्मरण कंटिन्यू करत राहतात त्यांच्या आयुष्यात कधीच कोणती कमतरता महाराज येऊन देणार नाहीत. पण गुरुवारचा जो दिवस असतो या दिवशी आपल्याला काय करायचं आहे. तुम्ही इतर दिवसांमध्ये नाही महाराजांसमोर बसून सेवा करू शकत, हरकत नाही, परंतु गुरुवारचा जो दिवस आहे त्यावेळी महाराजांसमोर बसून आपल्याला 11 माळी स्वामी समर्थ नामाचा जप करायचा आहे. 11 माळी श्री स्वामी समर्थ नामाचा जप. आता यातही बऱ्याच जणांचा असा प्रश्न असेल की नाही होत, 11 माळी जप नाही होत, कारण 15-20 मिनिट तरी आम्हाला लागतात. तर शक्य नसेल 5 मिनिटे बसा, परंतु मन लावून महाराजांचा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीने मंत्र जप 5 मिनिटे केला तरी हरकत नाही. परंतु हा मंत्र जप आपल्याला महाराजांसमोर बसूनच गुरुवारच्या दिवशी करायचा आहे. तुमच्या घरामध्ये महाराजांचा फोटो आहे, मूर्ती आहे, मूर्तीला अभिषेक घाला, फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या. महाराजांना पिवळ्या रंगाची फुलं खूप आवडतात, त्यांना पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करा. मूर्ती असेल त्या मूर्तीला पिवळ्या रंगाचे वस्त्र घाला. महाराजांसमोर खाली त्यांना बसण्यासाठी आसन जे आहे ते पिवळ्या रंगाचं तुम्ही वापरू शकता. महाराजांना हार घाला, जी त्यांची आवडती फुलं आहे. सोनचाफ्याची फुलं मिळाली तर ती महाराजांना अर्पण करा, नाही मिळाली तर झेंडूची फुलं अर्पण करा. त्याचबरोबर महाराजांना चंदनाचा टिळा खूप आवडतो तर तो लावा. हिना अत्तर खूप आवडतं महाराजांना तर ते आपल्याला महाराजांना लावायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला ही नामजपाची सेवा करायची आहे. जितकी जमेल तितकी करा, 11 माळी करा असं म्हणणार नाही. 5 मिनिटांमध्ये श्री स्वामी समर्थ म्हणता येत असेल तर 24 तासातले 5 मिनिट तरी ही सेवा करा. त्याच्यानंतर पुढची जी सेवा आहे ती म्हणजे तारक मंत्र. तारक मंत्र जो आहे तो अत्यंत प्रभावी असा मंत्र आहे, तारणारा मंत्र आहे. महाराजांनी तो मंत्र आपल्यासाठी बनवलेला आहे आणि त्यातून आपण कितीही दुःखात असू द्या, कितीही त्रासात असू द्या, आपल्याला जर बाहेर निघायचं असेल तर तारक मंत्राची सेवा प्रत्येक गुरुवारी आपल्या घरामध्ये झाली पाहिजे. तर सेवा कशी कराल, तुम्हाला जर उपायासहित सेवा करायची असेल तारक मंत्राची तरीसुद्धा करू शकता. दर गुरुवारी तुम्ही 1 ग्लासभर पाणी घ्या, महाराजांसमोर बसा, उजवा हात त्या ग्लासवरती ठेवा आणि तारक मंत्र 11 वेळा म्हणा. हे झाल्यानंतर यातलं थोडंसं पाणी आपण पिया. आपल्या घरातील जे कोणी व्यक्ती आहे त्यांना सर्वांना हे पाणी प्यायला द्या. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये थोडंसं सर्व बाजूंना, सर्व कोपऱ्यांमध्ये आपल्याला हे पाणी शिंपडायचं आहे. याने आपल्या घरातील सर्व नकारात्मकता, रोगराई, कर्ज, धनासंबंधी काही प्रॉब्लेम्स असतील या सर्व समस्या दूर होतात. महाराजांचा आशीर्वाद असेल तर तिथे कोणत्याच गोष्टी अशक्य नसतात. आपण जेव्हा तारक मंत्र वाचतो किंवा तारक मंत्र ऐकतो तर त्याच्या ओळी आपल्याला, आपल्या मनाला एक वेगळीच ऊर्जा देऊन जातात, जी सकारात्मक ऊर्जा असते. कुठून येते माहीत नाही, परंतु ती सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये संचार करते आणि त्याच्यामुळे आपण खूप साऱ्या कामं जे आहेत ती व्यवस्थितरित्या पार पाडत असतो. महाराजांची सेवा करताना तारक मंत्राला विशेष महत्त्व दिलेलं आहे, तर आपण तारक मंत्र जो आहे तो 11 वेळा शक्य नसेल 5 वेळा करा. 5 वेळा म्हणा, पण म्हणा. 11 वेळा म्हणायला सुद्धा खूप जास्त वेळ लागत नाही, पण शक्य नसेल तर 5 वेळा तरी
अशा पद्धतीने आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे. उपाय करता करता नसेल म्हणायचा, समोर बसून म्हटलं तरीसुद्धा चालेल. तिसरी महत्त्वाची गोष्ट, स्वामी चरित्र सारामृत. स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आपल्या आयुष्याचं सोनं करून टाकणारा आहे. जे भक्त रोज स्वामी चरित्र सारामृत वाचत असाल, म्हणजे नित्यसेवेमध्ये 3-3 अध्याय का होईना परंतु करत असाल, त्यांना माहीत आहे आयुष्यामध्ये संकट येत नाहीत असं होत नाही. संकट येतात परंतु त्या संकटांवरती मात करण्याची शक्ती महाराजांकडून मिळते. ती संकट कितीही मोठी असू द्यात तरीसुद्धा आपण नेहमी म्हणतो की महाराज आपल्यासोबत आहे आणि आपण या संकटातून बाहेर पडणार आणि महाराज आपल्याला तिथे साथ देतात म्हणजे देतातच. तर स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ पूर्णच्या पूर्ण आपल्याला या दिवशी वाचायचा आहे. तेवढा वेळ काढा, 1 तास 1.5 तास आपल्याला लागतो तर तेवढा वेळ काढा. नसेल शक्य सरळ कामं करता करता स्वामी चरित्र सारामृत यूट्यूबला सर्च करा आणि लावून द्या. ऐकलं तरीसुद्धा सेवा कमी होत नाही, पण जेव्हा तुम्ही ऐकत असता तेव्हा लक्ष जे आहे ते पूर्ण जे काही ऐकत असाल त्याच्याकडे राहू द्या. असं करू नका की आपण ऐकताय आणि आपलं लक्ष दुसरीकडे आहे. तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही सेवा करू शकता. बसून वाचन केलं महाराजांसमोर तर अतिशय उत्तम आहे, अतिशय फलदायी सेवा आहे, आयुष्याचं सोनं करणारी सेवा आहे. पण शक्य नसेल तर तुम्ही वाचन न करता तुम्ही ही यूट्यूबला ऐकूसुद्धा शकता आणि तुमची कामं करता करता ऐकू शकता. त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे महाराजांचा गुरुचरित्र ग्रंथ जो आहे त्यातला 14वा आणि 18वा अध्याय. 14वा आणि 18वा अध्याय हे 2 अध्याय अत्यंत फलदायी आहेत आणि हे जर तुम्ही वाचत असाल तर तुमच्या आयुष्यातली गरिबी लवकरात लवकर संपुष्टात येते. तुमच्या ज्या काही इच्छा असतील ते महाराज लवकरात लवकर पूर्ण करतात. सुरुवात करा, उद्याचा दिवस आहे गुरुवार आणि सेवांना सुरुवात जर तुम्ही गुरुवारच्या दिवशी केली ना तर ते अतिशय उत्तम आहे. गुरुवारचा दिवस वाया जाऊन द्यायचा नाही, मग तो कसाही येऊ. फक्त मासिक धर्म असेल तर त्यावेळी काय करू शकता, त्यावेळी तुम्ही यूट्यूबला ऐका. महाराजांसमोर जाऊन आपण या गोष्टी नाही करू शकत तर यूट्यूबला ऐकल्या तरीसुद्धा होतं. नामस्मरणाची सेवा तुम्ही नक्कीच यूट्यूबला न ऐकता आपल्या मनामध्ये सुद्धा करू शकता. महाराजांसमोर जेव्हा तुम्ही नामजप करत असाल तेव्हा तो मोठ्याने बोला, कारण तुम्ही जर 5 मिनिट महाराजांसमोर बसलेला आहात, श्री स्वामी समर्थ म्हणत आहात, पण तुमचं जर लक्ष लागत नसेल तर आपलाच स्वतःचा आवाज आल्यामुळे आपलं लक्ष जास्त लागतं आणि त्याच्यामुळे आपली सेवा जी आहे ती व्यवस्थितरित्या पूर्ण होते. गुरुवारच्या दिवशी उपवास करायचा का, उपवास करणं शक्य नसेल काही हरकत नाही. महाराज अजिबात सांगत नाही की तुम्ही माझ्यासाठी उपवास करा, पण घरातला जो काही स्वयंपाक बनतो त्याचा नैवेद्य महाराजांना सकाळ आणि संध्याकाळ आपल्याला दाखवायचा आहे. महाराजांची आरती करायची आहे सकाळ आणि संध्याकाळ, आपल्याला महाराजांची आरती करायची आहे. त्याच्यानंतर गुरुवारचा दिवस आहे, जिथे कुठे दत्तमंदिर असेल, केंद्र असेल, तिथे आरतीसाठी किंवा किमान दर्शनासाठी तरी आपल्याला जायचं आहे. महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे आणि तिथे जे औदुंब वृक्ष आहे तर त्याला 11 फेऱ्या मारायच्या आहेत. अत्यंत प्रभावी असे आणि विलक्षण असे बदल जे आहेत ते आपल्या आयुष्यामध्ये या सेवांमुळे, या गोष्टी जर तुम्ही गुरुवारी कराल तर होतील. अगदीच 4-5 गुरुवारमध्येच आपल्याला याचा अनुभव यायला सुरुवात होईल. आय होप दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल. आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.